आता माझा सवाल आहे की देशामध्ये मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये मोदीजी आपलं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं रिपाईचं सरकार, महायुतीचं सरकार, मग कसब्यामध्ये कसब्याचा आमदार कोणाचा असायला पाहिजे? कोणाचा? ऐकू नाही आलं. कोणाचा? कसब्याचा आमदार मोदी समर्थक पाहिजे की मोदी विरोधक पाहिजे? जर तुम्ही नारा दिला नरेंद्र भाई आगे बढो, तर कसब्याच्या आमदारांनी काय म्हटलं पाहिजे? मग हेमंत रासने म्हणेल का धनगेकर म्हणेल? आणि म्हणून बंधू भगिनी नो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, मुक्ताताईंचं काम थोडं उरलेलं आहे, थोडं वाचलेलं आहे, त्यांना अनेक गोष्टी करायच्या होत्या पण त्या करू शकल्या नाहीत, ते काम देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि त्यासोबत ज्या विचाराने प्रेरित होऊन, ज्या राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी आपण सगळे लोक काम करतो, त्या राष्ट्रीय विचाराला देखील याच कसब्यातनं आशीर्वाद मिळतो, तो आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मजबूत करायचा आहे. आणि म्हणून 26 तारखेला आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो, मला भीती एकच आहे, बाय इलेक्शन आहे आणि बाय इलेक्शन मध्ये थोडं नागरिकांचा मतदानाचा प्रतिसाद कमी असतो. लोक विचार करतात की बाय इलेक्शन मध्ये काय फरक पडणार आहे, बाय इलेक्शनने सरकार तर बदलत नाही, बाय इलेक्शन मध्ये मोदीजींवर तर असर होत नाही, असा अनेक वेळा लोक विचार करतात. पण मी तुम्हाला उदाहरण असं सांगितलं की लोक या निवडणुकीलाही मोदींना जोडून राहिल्यात, मोदीजींना जोडून राहिल्यात. त्यामुळे माझी विनंती आहे, लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे. लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार न बजावणं म्हणजे कुठेतरी आपलं राष्ट्रीय कर्तव्य विसरण्यासारखं आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, माझी विनंती आहे. रविवारचा दिवस आहे, फिरायला जायचं असेल तर जरूर जा पण मतदान करून जा. रविवारचा दिवस आहे, नातेवाईकांकडे जायचं असेल तर जरूर जा पण त्या ठिकाणी मतदान करून तुम्ही जा, कारण मतदान आपला राष्ट्रीय अधिकार आहे, आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि मला विश्वास आहे कसब्यातल्या लोकांनी एकदा मतदानाला जायचा निर्णय घेतला की गेल्यानंतर कुठलं बटन दाबणार आहेत? कुठलं? 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 कमळाचंच बटन दाबणार आहे. त्यामुळे 26 तारखेला कमळाचं बटन दाबून, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. सर्वसामान्यात वावरणारा कार्यकर्ता म्हणजे हेमंत रासने. त्यामुळे सर्वसामान्याच्या या कार्यकर्त्याला 26 तारखेला कमळाचं बटन दाबून निवडून द्या, एवढीच विनंती आपल्याला करतो.